हुश जिंकलो हो, 20 वर्षे लागली ना दादा, शमीनं काय तोडलं राव, रोहितचं तर बोलूच नका, विराट लढला पण शतक व्हायला पाहिजे होतं. जडेजाने 2019 हिशोब चुकता केला यासह अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. भारताचा 5वा सामना होता मात्र शमीला संघाबाहेर करण्याचं कोड अनेकांना उलगडलंच नाही. हार्दिक संघाबाहेर गेला आणि शमीसाठी संघाची दार खुली झाली. न्यूझीलंड विरुद्ध एखादी सामना जिंकून देणारा शमी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी का महत्वाचा याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी अक्षय, तुम्ही पाहता लेट्स अप मराठी. शमीनं 2023 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात जे काही केलं त्यानं अनेकांची मनं जिंकली. संघाने संधी दिली की तो तयारच असतो याची प्रचिती गेल्या काही महिन्यांपासून येत आहे. 2015 वर्ल्ड कप असो किंवा 2019 शमीनं भारतीय गोलंदाजी दुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलली आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत भारतीय गोलंदाजीचं आक्रमण यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये परिपूर्ण वाटत आहे. शार्दूल ठाकूर आणि हार्दिक पांड्यामुळे संघ संतुलित वाटत असला तरी शमीची कमी संघात जाणवत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. हार्दिक पांड्या संघात फिट बसतो मात्र शार्दूल ठाकूरमुळे शमीचा बळी जात असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. शार्दूलनं संघासाठी बळी घेतले असले तरी त्याने त्यासाठी भरपूर धावा मोजल्याची परिस्थिती कोणी नाकारू शकत नाही. दुसरी आणि महत्वाची बाब म्हणजे शार्दूलने एकाही सामन्यात 10 षटकांचा कोटा पूर्ण केला नाही. फलंदाजीचा विचार केला तर शार्दूलवर फलंदाजी करण्याची वेळच आली नाही. हार्दिकच्या निमित्ताने शमीची संघात एंट्री झाली आणि त्यांनी 5 बळी घेत त्याची उपयुक्तता सिद्ध केली. शमी केवळ 10 षटके पूर्ण करतो असं नाही तर तो संघाचा स्ट्राईक बॉलर आहे. जेव्हा जेव्हा त्याच्या हातात चेंडू दिला जातो तेव्हा तेव्हा त्याने कर्णधाराला नाराज केले नाही. शमी पहिल्या 10 षटकात तसेच शेवटच्या काही षटकात भेदक मारा करण्यास सक्षम आहे. वेळ पडल्यास मधल्या षटकातही त्याने चोख कामगिरी बजावली. शमीच्या येण्याने भारतीय गोलंदाजी आक्रमण परिपूर्ण झाल्यासारखे वाटते आहे. बुमराह, सिराज आणि शमीच्या त्रिकटामुळे हे गोलंदाजी आक्रमण इतर संघांपेक्षा मजबूत वाटत आहे. गेली अनेक वर्ष भारतासमोर गोलंदाजी आक्रमण हा सर्वात मोठा विषय होता मात्र यंदा सर्वात मजबूत गोलंदाजी भारताची वाटत आहे. त्यात फिरकीपटूंची साथ लाभल्याने भारताने पहिल्या 5ही सामन्यात विजय मिळवला. विशेषतः ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारताने निम्मा सामना गोलंदाजीच्या बळावर जिंकलाय. भारताने पहिल्या 5ही सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी केली आहे त्यामुळे भारताच्या गोलंदाजीची दडपणात चाचणी होणं बाकी आहे. धावांचा बचाव करताना गोलंदाजी आक्रमणाची चाचपणी होणे सुद्धा बाकी आहे आणि जेव्हा अशी वेळ येईल तेव्हा शमी हा सर्वोत्तम पर्याय ठरला जाईल. तसेच शमी धावांवर अंकुश ठेवण्यासोबतच मोक्याच्या वेळी बळी घेण्यास सक्षम असल्याने धावांचा पाठलाग करते वेळी त्याच्या अनुभवाचा विशेष फायदा संघाला होईल यात शंकाच नाही. चला तर शमीला पुढच्या सामन्यात देखील संधी मिळो यासाठी प्रार्थना करूया. तसेच भारताला विजयी लय कायम ठेवण्यासाठी देखील शुभेच्छा देऊया. तसेच नवनवीन आणि माहितीपूर्ण विषय जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा लेट्स अप मराठी. धन्यवाद.